आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उत्पादक संजय कुलकर्णी यांनी घेतले एक एकरात उच्चांकी 104 टनाचे उत्पादन. उसासोबतच भुईमुग आणि मिरचीचे घेतले आंतरपीक. महानकरी न्यूज नेटवर्क मध्ये मी पूजा आपणा सर्वांचे स्वागत करते. कृषी क्रांती कार्यक्रमात आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचे सदलग्याचे ऊस उत्पादक शेतकरी संजय कुलकर्णी यांनी 86032 या जातीचे एक एकरात तब्बल 104 टनाचे उत्पादन घेतले आहे. टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या माध्यमातून एकरी 100 टनाच्या वर उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेक शेतकरी एकरी 100 टनाच्या वरती गेले आहेत. गुरुदत्ताचे ऊस उत्पादक शेतकरी संजय कुलकर्णी यांनी कारखान्याचे योग्य मार्गदर्शन घेतल्यामुळे एकरी 104 टनाचे उत्पादन घेतले. आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहणार आहोत गुरुदत्त साखर कारखान्याचे सदलगा येथील ऊस उत्पादक शेतकरी संजय कुलकर्णी यांची ऊसाची कहाणी. तर संजय कुलकर्णी यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 86032 या ऊसाचं एक एकरामध्ये तब्बल 104 टनाचं ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. आणि हे ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी त्यांना गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागाचं सहकार्य लाभलेलं आहे. हे उत्पादन त्यांनी कसं घेतलं याचा आढावा आपण या भागामध्ये घेऊ. मी संजय कुलकर्णी सलगातील शेतकरी आहे. गुरुदत्त कारखान्याच्या सौजन्याने गुरुदत्त कारखाना सुरुवाती स्थापनेपासून आज सकाळी मी ऊस कारखान्याला पाठवत आहे. या प्लॉटमधील एकरी 104 टनाचे उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्त कारखान्याच्या सहकार्याने मी हे उत्पादन घेऊ शकलो आहे. 86032 हे वाण असून 4 फुटी सरीमध्ये जूनची लावण 8 साली केली असता एवढं उत्पादन मला मिळू शकलं आहे. त्यासाठी कारखान्याने मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यानेच हे उच्चांकी उत्पादन काढण्याचं ध्येय साधू शकलं आहे. श्री कुलकर्णी यांनी आपल्या खोडवा पिकाचे उत्पादन काढल्यानंतर पुन्हा शेतीची चांगल्या प्रकारे नांगरट आणि मशागत करून पुन्हा ऊसाची लागण केली. मशागत म्हणाल तर सुरुवातीला नांगरट केली. नांगरट करून रोटर मारल्यानंतर 4 फूट सरी घेतल्या. त्यानंतर साईडला एका वरंब्याच्या साईडला 2 डोळा पद्धत या पद्धतीने 86032 हे 2.5 फूट अंतरावर बियाण्याची लागण केली. 8 साली ऊस साधारण जून महिन्यामध्ये लागण केली असताना या ऊसाचं एकरी उत्पादन वाढण्यासाठी उपयोग झाला. आणखीन लागवडीचं म्हणाल तर कारखान्यामार्फत जे बांधावरती खतं यानुसार कारखान्याने आम्हाला जे लागवड दिलेली होती त्याचा दोष आम्ही याला घेतलेला आहे. ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी कुलकर्णी यांनी रासायनिक आणि सेंद्रिय खताचा योग्य प्रमाणात मात्रा दिल्या. जे मिळाले सेंद्रिय खत त्रिमूर्ती सेंद्रिय त्याशिवाय PSV अँटीबॅक्टर आणि त्याची अळवणी त्याशिवाय कारखान्यामार्फत 10-26-26 12-32-16 जे काय 24-24-0 या खताचा डोस आम्ही कारखान्याच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार दिला आणि त्याचा या शेतीला उपयोग झालेला आहे. सुरुवातीलाच बेसल डोस सोबतच त्याने बाळभरणी तसेच मोठ्या भरणीसाठी कारखान्याने सांगितलेल्या प्रमाणानुसार खताचा डोस दिला. सुरुवातीस बेसल डोस आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 पोती आणखीन रिझेंट 1-5 किलो त्यानंतर साधारण 2-2.5 महिन्याचे ऊस आला असताना बाळभरणी करण्यात आली. बाळभरणीमध्ये कारखान्याने दिलेले जे लागवडीचा डोस आहे त्याच्यामध्ये त्रिमूर्ती सेंद्रिय वगैरे घालून आम्ही बाळभरणी केली. साधारण 2.5 ते 3 महिन्यानंतर बाळभरणी केली असताना त्यामध्ये युरिया
MOP, मॅग्नेशियम सल्फेट, अमोनियम सल्फेट, DAP, आणखीन 24-24-0 यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून आम्ही शेतीला डोस दिलेला आहे. साधारण 4 महिन्याचा ऊस झाला असताना मोठी भरणी करण्यात आली. पॉवर टेलरच्या सहाय्याने सऱ्या उतरून त्याच्यामध्ये लेजर घालून आम्ही भर दिला. टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या माध्यमातून एकरी 100 टनाच्या वर उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेक शेतकरी एकरी 100 टनाच्या वरती गेले आहेत. ऊस लागवडीला श्री कुलकर्णी यांनी पाटपाणी पद्धतीने पाणी दिले. तसेच आंतरपीक म्हणून मिरची आणि भुईमुग याची पिके घेऊन दुहेरी उत्पादन मिळवले. ऊसामध्ये आम्ही मिरचीचं पीक घेतले होते. मिरचीचं उत्पादन पण चांगलं झालेलं आहे आणि आंतरपिकामध्ये आम्हाला त्यातून चांगला नफा मिळालेला आहे. ऊस अधिक आंतरपीक असं दुहेरी पीक आम्ही या शेतात घेतलेलं आहे. कुलकर्णी यांनी घेतलेल्या या उच्चांकी ऊस उत्पादनासाठी त्यांना कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभले. कृतज्ञ कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी जाधव साहेब, ऊस विकास अधिकारी चव्हाण साहेब, घोरपडे साहेब, त्यांनी वेळोवेळी आमच्या क्षेत्रामध्ये येऊन इथं आम्हाला पाहणी केली आणि ज्या ज्या खतमात्रा देण्याच्या नुसार आम्हाला जी शिफारस केली त्यानुसार मी खतमात्रा घेतली. त्यासाठी कारखान्याचे येथील सेंटर प्रमुख इंद्रजित पाटील सर, संदीप तपकिरे यांच्यासह सर्व ऑफिस स्टाफचा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभल्यामुळे हे उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी आम्ही पात्र ठरलो. मी घेतलेल्या या उच्चांकी उत्पादनात कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक श्री माधवराव घाटगे तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांची मोलाची साथ मिळाली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 104 टन उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवरावजी घाटगे, त्यासह चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांचा मी पूर्ण आभारी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे कृतज्ञ कारखान्याच्या सर्व स्टाफ मेंबरांच्या सहकार्यामुळे आम्ही हे उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी मदत झालेली आहे. शेतकऱ्यांनी एकरी 100 टनावर उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्तच्या कर्मचाऱ्यांची देखील मोलाची साथ शेतकऱ्यांना लाभत आहे. नमस्कार, मी संदीप राजाराम तपकिरे, सदर सेंटर स्लिप बॉय. एकरी 104 टन उत्पादन घेण्यासाठी संजय कुलकर्णी यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलो व सदरगा परिसरातील शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करतो. तरी गुरुदत्त कारखान्याचा लाभ घेण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुदत्त कारखान्याचा वेळोवेळी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे. गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नेहमी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळते.